हॅलो फ्रेंड्स, श्रेया फॅशन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला बर्मुडा पॅन्ट शिकवणार आहे। अत्यंत सोप्या पद्धतीने फ्री साईज बर्मुडा पॅन्ट कशी तयार करायची ते मी आज शिकवते। कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण दाखवणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन पण दाबा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। हे जेंट्सच्या पॅन्टचं कापड घेतलंय मी। तर हे अर्धं कापड आहे पॅन्टचं, साधारण 180 सेंटीमीटर कापड आहे। हे याच्याशी घडी करायची। अशी चार पदरी उभी घडी करायची, म्हणजे दोन्ही पाय एकाच कटिंग मध्ये निघतात। बर्मुडाची उंची साधारणपणे गुडघ्यापर्यंत किंवा थोडी गुडघ्याच्या खाली इतकी असते, तर गुडघ्यापर्यंतची उंची घेतोय आपण। गुडघ्यापर्यंत उंची इथे टोटल हे माप 25 इंच येणार आहे। तर हे वरती 2 इंच जे सोडते मी, हे 2 इंच इलेस्टिक साठी आहे। ही बर्मुडा पॅन्ट शिवून तयार होईल गुडघ्यापर्यंत, म्हणजे 22 इंच पूर्ण उंची अधिक 3 इंच माप घ्यायचंय। वरती 2 इंच सोडायचंय, खाली 1 इंच सोडायचंय। इथून इथे हे माप जवळपास 15 इंच एवढं भरतंय, 14.5 दरम्यान भरतंय हे माझं माप। तर हे आय असं राहून द्यायचं, कारण फ्री साईजला इतकं माप चालून जातं। जर तसं तुम्हाला याच्यापेक्षा छोट्या साईजचं जर बनवायचं असेल तर सीटच्या निम्मे अधिक 3 इंच हे माप घ्यायचं, आणि जे तिथे जे माप आले सेम तेच माप इथे खाली घ्यायचंय। हे 2 इंच सोडून मग खाली घ्यायचंय ते माप। इथून आतमध्ये 2 इंच, आणि ही लाईन अशी सरळ आखून घ्यायची। इथून इथे 1/4 इंच आकार देण्यासाठी ह्या मधून तिरकं 1/4 इंच इथून असा राऊंड मध्ये आकार द्यायचा आहे। इथे खाली बॉटम घ्यायचंय, बॉटमच्या निम्मे अधिक 1 इंच घ्यायचंय। तर बॉटम 12 इंच आहे अधिक 1 इंच, असं 13 इंच घेतलंय मी। इथून खाली असे तिरके जोडायचं। मी पुन्हा एकदा समजून सांगते, हे पूर्ण उंची अधिक 3 इंच, वरती 2 इंचची मार्किंग केली आहे, खाली 1 इंचची मार्किंग केली आहे। 22 अधिक 3 इंच हे झालं 25 इंच। त्यानंतर इथून इथे सीटच्या निम्मा अधिक 3 इंच घ्यायचं, किंवा सरळ तुम्ही फ्री साईजचं माप घेत असाल तर 15 इंच घ्यायचं। 2 इंच सोडून देऊन तेच माप, जे माप इथून इथपर्यंत आलंय तेच माप इथून इथपर्यंत खाली घ्यायचं। तिथून आतमध्ये 2 इंच, इथून आतमध्ये 2 इंच, ही लाईन सरळ आखायची। इथून इथे 1/4 इंच आणि हा आकार देऊन घ्यायचा। त्याच्यानंतर इथे खाली बॉटमचं माप घ्यायचंय, बॉटम सुद्धा सैल ठेवायचा आहे। हा बॉटम मी 12 इंच घेतलाय, प्लस 1 इंच शिलाई मार्जिन। या लाईन ह्या पॉइंट पासून तर ह्या पॉइंट पर्यंत ही लाईन जोडून घेतली आहे। आता याचं कटिंग करते। पॅन्ट शिवायला खूप सोपी आहे, याला तुम्हाला खिसा पण तयार करता येईल। इथे ही जी 1 इंचची मार्किंग केली आहे, आपण पहिले ती बाजू फोल्ड करू खालची।
असं अर्धा इंच फोल्ड करायचं, त्याच्यानंतर परत असं अर्धा इंच फोल्ड करायचं. याच्यावर डबल टिप द्यायची की नाही द्यायची ऑप्शनल आहे, तुम्हाला वाटलं तर द्या, नाही दिली तरी चालते. दोन्ही भागांना सेम अशीच टिप मारून घेते मी. यानंतर आपण हा मधला भाग जोडतोय, तर ही एका पायाची सरळ बाजू आहे आणि ही पण सरळ बाजू आहे, म्हणजे सरळ बाजू आतमध्ये आणि ही वरून उलटी बाजू. साधारण अर्धा इंच मार्जिन सोडून आपण ही टिप मारतोय. अर्धा इंच मार्जिन वर सरळ ही टीप इथे राऊंड मधून बाहेर काढली आहे, डबल टीप द्यायची आहे. सेम दुसरी बाजू पण याच पद्धतीने जोडायची आहे. त्यानंतर हे बॉटम जोडून घ्यायचे. बॉटमला इथे एक इंचाची ती मार्किंगच ठेवलेली आपण 12 इंच बॉटम प्लस 1 इंच खाली लॉक करायचं. वरती वरती येताना अर्धा इंच वरती यायचं. इथे मध्ये हे दोन्ही बाजूंनी करायचंय. मधलं हे जे कापड आहे हे असं दोन्ही बाजूंनी करायचं आणि मग टिप मारायचं. डबल टिप घ्यायची आहे ही पण. त्यानंतर इकडे वरती इथे पण हे कापड दोन्ही बाजूंनी फाकून घ्यायचंय आणि 1/2 इंच दुमडावायचंय हे कापड. पाव इंचावरती पूर्ण गोल टिप मारून घ्यायची याला. आपल्याला पॅन्टला इलेस्टिक लावायचं आहे, तर हे 1 इंच इलेस्टिक आहे. हे इलेस्टिक कमरेच्या मापापेक्षा 5 ते 6 इंच कमी घ्यायचंय आणि असं मध्ये जॉईंट करून घ्यायचंय चांगलं. हे असं ठेवायचं. वरती 1/2 इंच हे सुटलं पाहिजे कापड. हे असं दुमडवायचं. पाव ते 1/2 इंच कापड सुटलं पाहिजे. हे अशा पद्धतीने फोल्ड करायचं. याला सरळ गोल टिप मारत यायची आहे.
मारताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की इलेस्टिक वर टीप आली नाही पाहिजे, इलेस्टिक आतमध्ये राहिलं पाहिजे आणि मग इथे टीप आली पाहिजे कडेला. इलेस्टिकला सगळीकडे कापड सारखं ऍडजस्ट होतं. अशा पद्धतीने सगळीकडून सारखं कापड ऍडजस्ट करून घ्यायचं. त्यानंतर सेंटरला दाब ठेवायचा आहे. 5 नंबरच्या टीपवर सेटिंग करून घ्यायची मशीनची. असा थोडा थोडा भाग पकडायचा. आणि अशी टीप मारून घ्यायची. थोडा थोडा भाग असा ताणवायचा. इथे पकडायचं, असं ताण द्यायचा. अशा पद्धतीने सेंटरला टीप मारून घ्यायची जेणेकरून इलेस्टिक हलणार नाही. अशा पद्धतीने ही बर्मुडा पॅन्ट शिवून तयार झालेली आहे.